महेशच्या विचित्र वागण्याचा अर्थ लावण्याचा निष्फळ प्रयत्न अदिती करत होती दोघांमधली अबोल्याची दरी पार करण्याची संवाद साधण्याची संधीच तो तिला मिळू देत नव्हता पण घाई गडबड न करता धीरा न घेण्याचा निश्चय करत अदिती त्याच्याबरोबर साईट सीईंगला जाण्याकरता सज्ज झालेली होती इथून पुढं साईट सीईंगची बस आल्याची वर्दी मिळाली तसं अदिती आणि महेश बसमध्ये चढले त्यानं खिडकीजवळची जागा तिला देऊ केली काहीही प्रतिक्रिया न देता ती खिडकीशी बसली आणि बाहेर पाहू लागली खांद्याला झालेल्या अनपेक्षित स्पर्शानं ती एकदम शहारली तिच्या नजरेनं झटकन त्या स्पर्शणाऱ्या हाताचा वेध घेतला महेशनंच तिच्या सीटच्या पाठीवर आपला हात ठेवला होता तिला कवेत घेत असल्यासारखा ती चकित होऊन त्याच्याकडं पाहू लागली पण तिच्या नजरेतून सुटका करून घेत त्याची दृष्टी बसमध्ये भिरभिरत राहिली बसमध्ये एक कटाक्ष टाकून पुन्हा खिडकीतून बाहेर बघताना त्या कृतीमागचा हेतू तिच्या एकदम लक्षात आला बसमध्ये सगळी नवविवाहित जोडपीच होती एकमेकांना बिलगून बसलेली आपल्याच विश्वात रममाण झालेली ओ म्हणून हे नाटक चाललंय तर नाटक म्हणून का होईना तो स्पर्श करतो हो, तर करतोय धीरा नखे घे अदिती मनाला दटावतानाच खांद्याला झालेला त्याचा स्पर्श ती आठवत राहिली मनातल्या मनात कुरवाळत राहिली त्या नाटकात सहभागी होत त्याच्या कुशीत शिरण्याचं धाडस मात्र तिला झालं नाही एकदम झिडकारलं त्यानं आपल्याला तर इथं चार चौघात तमाशा नको असा विचार करून थोडीशी अंग चोरूनच ती बाहेर पाहू लागली तू याआधी आली होती सुटीला महेश आपल्याशी बोलतोय हेच काही क्षण तिला खरं वाटे ना ती टकमक त्याचा चेहरा निरखत राहिली प्रश्नाचा रोख कळतुका का शोधत राहिली तो सहज बोलत होता म्हणजे कॉलेजची ट्रीप किंवा फॅमिली टूर वगैरे नाही मी पहिल्यांदाच येते वाटलंच होतं मला म्हणून तर तिकीटं आणली तो उसण्या उत्साहानं म्हणाला अदितीला मात्र वाटलं गळा काढून रडावं किंवा त्याच्या कानाचे पडदे फाटतील इतक्या मोठ्यांदा ओरडावं भल्या गृहस्था त्यासाठी आयुष्य पडले रे आजच्याच मुहूर्ताची काय गरज होती शेवटच्या दिवशी मारली असती एखादी चक्कर वाटलं असतं तर हनीमूनसाठी आलो आहेत आपण तो काय केवळ शारीरिक मिलना करता असतो शरीराकडून मनाकडं होणाऱ्या या अवघड प्रवासाच्या तयारीकरता दोघांनाही भरपूर वेळ मिळावा एकांत मिळावा म्हणून आलो आहेत ना इथं एवढ्या दूर अगदी खोकण्या शिंकण्याच्या सवयीपासून ते प्रणयात कसा वागतो किंवा वागते हे एकमेकांना समजण्यास समजावण्याचे तनाबरोबर मनाचे पापुद्रेही हलकेच खोलण्याचे हे महत्त्वाचे क्षण आपण वाया घालवतोय या पायावर आपल्या सहजीवनाची इमारत उभी राहणार आहे हे तुला कळत कसं नाही मनातल्या मनात, मनात आक्रंदत असतानाच काहीतरी कळल्यासारखं अदिती थबकली आपण केवळ एकच मुद्दा गृहित धरून चाललो आहे का? कालच्या घटनेमागच्या इतर काही बाबी आपण लक्षातच घेतल्या नाही आहेत का त्याला काही समस्या अडचण वाटते सेक्स विषयी अज्ञान छे आजकाल या विषयावर इतकं वाचायला ऐकायला पाहायला मिळतं अज्ञान नसावं मग स्वतःच्या क्षमतेविषयी काही चुकीच्या कल्पना किंवा न्यूनगंड काल अगदी मोक्याच्या क्षणी म्हणून तर त्यानं माघार घेतली नसेल ना ओ म्हणजे हा आपल्यावरचा संशय नसावा तो लज्जित झाला असेल का कालच्या प्रकारामुळं म्हणून नजर टाळतोय तसं असेल तर आपल्याला आणखीनच धीरानं घेतलं पाहिजे किती गोष्टी आपण गृहित धरून चाललो प्रणय क्रियेत पुरुषांनीच पुढाकार घ्यायचा असतो हेही पण एखाद्याला वाटू शकत असेल ना संकोच जमेल न जमेलचा ताण किंवा कुणाच्या अतिशयोक्त थापांमुळे आलेलं दडपणही पण महेशसारख्या सायन्सच्या विद्यार्थ्याला त्या अतिरंजित कहाण्यांमधली सत्यासत्यता जाणवली नसेल की बाबा म्हणतात तसं काही अतिबुद्धिमान एकारलेले असतात त्यांच्या विषयातच ते इतके खोल बुडालेले असतात की सामान्य ज्ञानाचा अभाव असतो त्यांच्यात खरंच असं असावं असेलही कदाचित आपण इतक्या धीटपणानं सगळ्या विषयांवर बोलणाऱ्या चर्चा करणाऱ्या वादविवाद करणाऱ्या पण आपल्यालाही नाही ना झाली हिंमत या विषयावर आईशी आत्याशी किमान पक्षी एखाद्या मैत्रिणीशी बोलण्याची एक दोन पुस्तकं काही ती वाचली आणि काय करायचं ते करेलच आपला नवरा आपण केवळ प्रतिसाद द्यायचा असा म्हणून निर्धास्त राहिलोच की त्याचंही या विषयातलं ज्ञान मर्यादित असेल का पण आपण तर ऐकलं होतं की स्त्रियांपेक्षा पुरुष सर्रास बोलतात या विषयावर तासन तास ओढीनं मग महेशचा बुजरा अबोल स्वभाव आड आला असेल क्वाईट पॉसिबल आता आता आधी त्याला बोलतं करायला हवं त्याच्या कलानं कला घेत त्याशिवाय त्याची समस्या कळणार नाही आणि उत्तरही शोधता येणार नाही कमॉन आदित्य कमॉन तुझ्या आबोलण्यानं धुमसण्यानं तो आणखी घुमा होईल त्याचा संकोच आणखी वाढेल स्वतभोवती कोष विणून त्यात जर तो शिरला तर मग खूप अवघड होईल समजून घे त्याला तू महेशच्या भूमिकेत शीर हळूहळू त्याचा संकोच दूर कर त्याची बायको होण्याची घाई करू नकोस आधी मैत्रीण होता येतं का पहा मनाकडून तनाकडचा हा उलटा प्रवास कदाचित अधिक निकोप असेल येस इट मे बी अ सोल्युशन बी अ फ्रेंड जस्ट अ फ्रेंड मनावरचं ओझं काहीसं उतरल्याच्या आनंदात तिनं त्याच्याकडं पाहिलं तिच्या डोळ्यांमधून ठिबकणारा आनंद आणि चेहऱ्यावरचे पालटलेले भाव पाहून महेशही हरखला अदिती म्हणाली खरंच इंग्रजांना दाद द्यायला हवी त्यांनी ही एकापेक्षा एक सुंदर हिल स्टेशन्स शोधून काढली वसवली देअर यू आर तो आणखीनच खुल्ला कोइंबतूरचा कोणी कलेक्टर होता तेव्हाचा सुलिवान नावाचा त्यानं हे ठिकाण शोधलं निलगिरी पर्वतरांगांमधलं हे सर्वाधिक उंचीवरचं हिल स्टेशन आहे हो का पण खरं सांगू उदगमंडलमचं उटी हे ॲब्रिवेशन मला नाही आवडलं त्यानंच केलं का अदितीनं विचारलं त्यावर महेश उत्तरला डोंट नो कदाचित अपभ्रंश होत आजचं हे रूप मिळालं असेल मूळच्या नावाला आपल्याकडची जीभ वळवणारी नावं उच्चारणं कठीणच जायचं ना इंग्रजांना त्या दक्षिणेकडची नावं उच्चारायला तर आपल्यालाही अवघड वाटतं मग त्यांना केवढं जिभेला वळवावं वाकवावं लागलं असेल दोडा बेट्टा कडू मेट्रो पलायम बघ ना किंचित हसत अदिती म्हणाली खरे ते संत थिरुवळ्ळूवर इथले तमिळनाडूतलेच ना त्यांच्या नावाचा उच्चार इतक्या तऱ्हेनं करताना ऐकलंय मी लोकांना हे पाहिलंस असं म्हणत महेशनं टुरिस्ट कंपनीनं दिलेलं माहितीपत्रक तिच्या पुढं धरलं आज आपण ही स्थळं बघणार आहोत बोटॅनिकल गार्डन रोज गार्डन मग हे सेंट स्टीफन्स चर्च दोड बेट्टा उद्या कुन्नूर किंवा मेट्टू पलायमला जाऊया उत्तराच्या अपेक्षेनं तो तिच्याकडं पाहत होता कालच्या घटनेपासून प्रथमच कपाळाच्या मधोमध उमटलेली ती सूक्ष्म आठी विरलेली होती तिला थोडं हायसं वाटलं काय आहे तिथं तिनं विचारलं तसं काही विशेष नाही कुन्नूर म्हणजे मिनी उटीच हां मेट्टू एक वॉटर पार्क आहे तिकडं नको असेल तर मधुमलाईची जंगल सफारी करू शकतो आपण तू आला होतास का इथं यापूर्वी हो बॉयस ट्रीप खूप भटकला असाल ना तेव्हा हां पण कारगुडी मसिनागुडीच्या जंगलातच अधिक वेळ घालवला होता आम्ही उटीत त्या मानानं कमीच राहिलो म्हणून म्हटलं तुझ्याबरोबर मलाही पाहता येतील इथले पॉईंट्स त्यामुळेच सकाळी सकाळी जाऊन बुकिंग केलं बरं केलंस ती म्हणाली उटीतल्या सुप्रसिद्ध बोटॅनिकल गार्डनच्या दाराशी गाडी थांबल्याचं बसमधल्या गाईडनं सांगितलं तिथं काय काय नी कसं कसं पाहायचं किती वेळ बस थांबणार आहे केव्हा परतायचं वगैरे माहितीही त्यानं पुरवली बसमधून उतरताना शेवटच्या उंच पायरीशी ती काहीशी अडखळली तेव्हा महेशनं तत्परतेनं हात दिला नंतरही तो तसाच राहू दिला त्या बागेतले विविध रंगाचे ताटवे पाहताना ती दोघंही भान विसरून जणू लहान मुलं झाली एकाहून एक सुंदर फुलं हिरिरीनं शोधत एकमेकांना दाखवत कॅमेऱ्यात टिपत असताना ती दोघंही उमलत फुलत गेली सौंदर्याचा आस्वाद घेतानाही डोळे थकावेत हा अनुभव मला नवाच आहे अदिती म्हणाली तिच्याकडं रोखून पाहात महेश म्हणाला मलाही त्याची ती नजर झेलताना तिच्या छातीत धडधडलं लग्न ठरल्यावर दोघं पहिल्यांदा फिरायला गेले होते तेव्हा विशिष्ट अंतर राखून चालणाऱ्या महेशनं अचानक तिला दंडाला धरून स्वतःकडं खेचलं तेव्हा त्याच्या त्या, त्या पहिल्या स्पर्शानं तिच्या छातीत असंच धडधडलं होतं मागून वेगात येणाऱ्या मोटरसायकलीचा तडाखा चुकवण्यासाठी त्यानं तसं केलं होतं हे कळल्यावरही त्या अनाहूत स्पर्शाचा ठसा तिनं मनाच्या तळाशी खोलवर जपून ठेवलेला होता तशीच ही नजर स्मृतीच्या मखमली डबीत लपवून ठेवावी अशी आईस्क्रीमचा कोन घेऊन बसकडे परतताना महेश अचानक म्हणाला अदिती सकाळी तुला न सांगता बाहेर पडलो म्हणून रागावली होतीस ना आय एम सॉरी यू शुड बी महेश रादर यू मस्ट उगाच उसनं अवसान आणून कसं कसं म्हणणं तिला जमलं नाही अदिती स्पष्टच म्हणाली सुरुवातीला वाटलं तू बाथरूममध्ये असशील पण तू तिथं नाहीस हे कळल्यावर पायाखालची जमीनच सरकली होती माझ्या काय करावं सुचत नव्हतं खूप घाबरले मी आय अंडरस्टँड तिला मध्येच तोडत तो म्हणाला सणक आली आणि बाहेर पडलो थोड्या वेळानं भानावर आलो तेव्हा लक्षात आली तुझी अवस्था मग धावत आलो तुझ्या डोळ्यातला संताप पाहिला आणि वाटलं संपलं सगळं पण पण तू तू खूप समजूतदार आहे सादिती किती चटकन सावरलं स्वतःला आपण सगळेच तसे असतो महेश पण होतं काय की इतरांना आपल्या संदर्भात आपल्या निकषांवर तोलायला जातो समोरच्या व्यक्तीला नेमकं तेच म्हणायचं बोलायचं असतं असं नाही समजुतीचे घोटाळे होतात you know? मिसइंटरप्रिटेशन यु नो म्हणून तर संवाद महत्त्वाचा असतो न बोलता एकमेकांच्या मनातलं कळायला हवं वगैरे रोमॅंटिक कल्पना म्हणून ठीक आहे कदाचित अनेक वर्षांच्या सहवासानंतर एकमेकांची आंतरबाह्य ओळख पटल्यावर होत असेलही असं पण पण ही तर आपल्या आयुष्याची सुरुवात आहे मोकळेपणानं सांगितल्या बोलल्याशिवाय समजणार नाही एकमेकांच्या एका दमात एवढं बोलून झाल्यावर त्याची प्रतिक्रिया आजमावायला तिनं त्याच्याकडे कटाक्ष टाकला तर तो आपल्याच विचारात हरवल्याचं तिला जाणवलं आणि ती एकदम चुप झाली तोही काही बोलला नाही बस पुन्हा धावू लागली धावतच राहिली एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे पण आता महेश बराच मोकळा झाला होता मागच्या ट्रीपमधल्या काही गमती जमती तिला सांगत होता आणखी काही बाई ती सावधपणे ऐकत होती त्याच्या कालपासूनच्या वागण्याची संगती कुठं लागते का शोधत होती तो जरा खुलतोय तर विषयाला तोंड फोडावं कास पण मघाशी आपण बोलायला लागलो तर तो ऐकतच नव्हता की ऐकायचं नव्हतंच त्याला थांबावं झालं आणखी एखाद दुसरा दिवस इथून जाण्याआधी मात्र ही कोंडी फुटायलाच हवी पण कसं बोलावं त्यामागची सद्भावना लक्षात येईल का त्याच्या की विपर्यास होईल हा क्षणात असा क्षणात तसा, तसा। याचं खरं रूपच कळत नाहीये काही मानसिक आजार वगैरे लपवलं असेल आपल्यापासून की त्याला स्वतःलाही जाणीव नाहीये त्याची काय केलं म्हणजे बोलेल हा तिच्या अंतर्मनात विचारांचं काहूर माजलं होतं संध्याकाळी मार्केटमध्ये बस थांबली टुरिस्टना शॉपिंग करता यावं म्हणून हा शेवटचा थांबा महेशनं विचारलं अदिती काही शॉपिंग सकाळपासून वेगवेगळ्या भावनांच्या लाटेवर हिनकळणारी अदिती पुरती थकून गेली होती मार्केटमधला कलकलाट तिला सहन होईना ती म्हणाली आत्ता नको महेश खूप थकली आहे शेवटच्या दिवशी करूया ना खरेदी घाई काय आहे जवळच्या एका रेस्टॉरांमध्ये जेऊन ते हॉटेलवर परतले स्वतःशीच उलटसुलट विचार करून डोकं बधीर झाल्यामुळं तिला आता शांत पडून राहावं असं वाटत होतं त्याच्याकडून काही कृती झाली तरच प्रतिसाद द्यायचा जे घडतंय जसं घडतंय तसं घडू द्यावं असा विचार तरीही तिच्या मनात डोकावलाच कपडे बदलून ती सरळ बिछाण्यावर आडवी झाली छान गेला नाही आजचा दिवस गुड नाईट ती म्हणाली गुड नाईट अदिती तोही पुटपुटला मित्रमैत्रिणींनो या महेशच्या गूढ वागण्यानं माझं डोकं खरंच चालत नाही आहे आजचा भाग ऐकल्यावरही ते कालचं भिरभिरणं काही कमी झालेलं नाही आहे पण अदिती ज्या समंजसपणे वागते ते पाहता वाटतंय की ती महेशला नक्की बोलतं करेल आणि त्यांच्या नात्यातली अढी दूर करण्यात यशस्वी होईल अर्थात मला वाटतंय तसं होईल की कथानकात आणखी काही ट्विस्ट अँड टर्न्स असतील ते पाहण्याकरता शनिवारची वाट आपल्याला पाहावी लागणार आहे दरम्यान काय घडू शकतं याविषयी या अंदाज बांधू शकतोच ना खेळायचा का हा अंदाज बांधण्याचा खेळ मग तुमचा अंदाज काय आहे कळवा कमेंट सेक्शनमध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसल्यास सबस्क्राईब करणं बेल आयकनवर क्लिक करणं व्हिडिओ आवडल्यास लाईक करणं आपल्या समस्त मित्रपरिवाराला शेजार पाजारी मित्रमंडळी सहकारी या सगळ्यांना व्हिडिओची लिंक पाठवून देणं हुश केवढी कामं करायची आहेत आपल्याला मग थांबूया इथंच पुढच्या भागात तरी महेशचा तिढा उकलतोय का पाहूया त्यासाठी भेटूयाच येत्या शनिवारी रात्री नऊ वाजता तोवर मस्त रहा हसत रहा आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवत रहा नमस्कार